प्रभाग क्रमांक 4 इथं भाजपा नेते जगदीश पाटील आणि नगरसेवक अमित पाटील यांच्या प्रयत्नातून रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिर घेण्यात आलं. भाजपाचे नेते जगदीश पाटील तसंच नगरसेवक अमित पाटील यांच्या प्रयत्नातून बुदले गल्ली बाळगणपती सभागृहात अँटी रॅपिड टेस्टची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. या शिबिरासाठी डॉक्टर तोलानी यांनी सर्वांचे स्वॅब घेतले. यामध्ये या भागातील सुमारे 150 जास्त नागरिकांनी स्वेच्छेनं सहभाग नोंदवला. या रॅपिड टेस्टमध्ये 15 मिनिटात लगेच कोविड रिपोर्ट मिळणार असून रिपोर्ट हे मोबाईल SMS द्वारे कळवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे नेते जगदीश पाटील यांनी यावेळी दिली. अँटी रॅपिड टेस्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. आतापर्यंत साधारण 45 लोकांनी या ठिकाणी 7-7 स्वेच्छेने या ठिकाणी दिलेला आहे. पूर्व मंगळवार पेठ आणि पश्चिम मंगळवार पेठ या भागातल्या नागरिकांची एक लिस्ट आपण, ज्यांचा अभाव 45, 50, 60 अभाव आहे, त्या लोकांची यादी संकलित केलेली आहे, त्यांना विनंती केलेली आहे आणि रिक्वेस्ट केल्यानंतर ते स्वतःनं स्वेच्छेने या ठिकाणी येऊन आपलं टेस्टिंगसाठी स्वॅब या ठिकाणी देत आहेत. या स्वॅबचं वैशिष्ट्य असं आहे की 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण पॉझिटिव्ह आहोत किंवा निगेटिव्ह आहोत याचा रिपोर्ट या ठिकाणी मिळणार आहे. जर पॉझिटिव्ह पेशंट निघाला तर ताबडतोब त्यांना आपण सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची सुविधा देऊन त्या पॉझिटिव्ह पेशंटना 4-5 दिवसांमध्ये निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न आपला या ठिकाणी निश्चित असणार आहे. यावेळी गोपाल झवर, रुपेश करपेकर, धर्मेंद्र करपेकर, अमोल पांढरे, राजाभाऊ रासुरे, महेंद्र वाडेकर, संतोष मुखेरकर, रोहित पिंगळे, करण वाडेकर, दत्ता काकडे, राजू काळे, महेश वाडेकर, गणेश वर्देकर, मनोज इंदापुरे, अमोल गादेकर उपस्थित होते.